ये ट्रेंडिंग जो अभी कपड़े चल रहे हैं वो सभी तरीके के पैटर्न्स हमारे पास शर्ट्स में ट्राउजर्स में टी शर्ट्स में अवेलेबल है और सबसे मेन बात ये है कि हम इस निराला बाजार की इस मार्केट में हमारा जैसा कलेक्शन कहीं और है नहीं आप ये जो स्कीम हमने रखी है दो पे चार फ्री ये पूरे मार्केट में कहीं नहीं है तो ईद के लिए और समर के लिए इसका आप जरूर फायदा हो मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते केंद्रीय राज्यमंत्री वित्त माननीय नामदार डॉक्टर भागवत कराडसाहेब यांना आज संभाजीनगर शहरामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित देशाचे दळणवळण मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब या कार्यक्रमामध्ये ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय संदीपांजी भुमरे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे नाना माजी मंत्री तथा संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुलजी सावे गंगापूरचे आमदार माननीय प्रशांतजी बम ज्या भागामध्ये कार्यक्रम होतोय असे या भागाचे आमदार माननीय संजयजी सिरसाट विधान परिषदचे आमदार अंबादासजी दानवे कन्नडचे आमदार उदयसिंगजी राजपूत बदनापूरचे आमदार नारायणजी कुचे माजी खासदार आणि शिवसेना नेते माननीय चंद्रकांतजी खैरे राष्ट्रीय सचिव भारतीय जनता पार्टीच्या विजयाताई राटकर तसेच आमचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष संजयजी केनेकर विजय अवताडे आणि जमलेल्या सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनीन आज आपल्या संभाजीनगरसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे कारण संभाजीनगर शहरातून जाणारा रस्ता म्हणजे चिकलठाणा ते अहमदनगर नाका आणि त्याचबरोबर जो नॅशनल हायवे बावन म्हणजे निपाणी पासून ते करोडी पर्यंत आणि करोडी पासून तेलवाडीपर्यंत यांचा लोकार्पण सोहळा आपले लाडके देशाचे दळणवळण मंत्री मान्य गडकरी साहेब यांनी केलेला आहे म्हणून संभाजीनगरमधील दळणवळण असेल पर्यटन असेल उद्योग असेल आणि व्यापारी असेल यासाठी अत्यंत महत्वाचा हा टप्पा मानला जाणार आहे मी गडकरी साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि त्यांच्या तिथे एक ऑफिसमध्ये लिहिलं होतं अमेरिका इज रिच बिकॉज नॉट बिकॉज ऑफ देअर रिच पीपल बट अमेरिका इज रिच बिकॉज देअर रोड्स आर गुड रोड्स आर रिच आता ती परिस्थिती मान्य नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये येत आहे भारत देशामध्ये आपण कुठल्याही कानाकोपऱ्यात जर गेला तर त्या ठिकाणी नॅशनल हायवेचं जाळं जर पसरण्याचं काम कोणी केलं असेल तर ते विकास पुरुष मान्य नितीनजी गडकरी आहेत म्हणून मी आपल्या सर्वांच्या एक खारीचा वाटा म्हणून मी सर्वांच्या मी त्यांचं अभिनंदन करतो मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे संभाजीनगर शहर हे इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध शहर आहे महाराष्ट्राचं मध्यबिंदू असलेलं शहर आहे आणि या शहरामध्ये जसं ऑटो इंडस्ट्री आहे फार्मा इंडस्ट्री आहेत आणि टुरिझमसाठी साठी हे संभाजीनगर येलोरा आणि अजिंठामुळं प्रसिद्ध आहे आणि नेमकं जसं अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं दळणवळणला रस्ते नसल्यामुळं अडचण होत होती पण आता गडकरी साहेबांनी हे रस्त्यांचं काही लोकार्पण केलं आणि काही रस्त्यांचं भूमिपूजन केलं म्हणून संभाजीनगरचा या तिन्ही चारी क्षेत्रामध्ये पॅलट होण्याची होणार आहे मला सांगावस वाटतं दोन हजार चौदा साली प्रधानमंत्री मोदी साहेबांनी शपथ घेतली आणि त्यावेळेस दळणवळण खात्याचे मंत्री म्हणून गडकरी साहेबावरची जबाबदारी दिली तर त्याच्या अगोदरचा जर नॅशनल रेट जर घेतला रोड बनवायचा नॅशनल हायवे बनवायचा रेट जर घेतला युपीएच्या काळातला तर बारा किलोमीटर पर डे होता बारा किलोमीटर पर डे आणि आजचा जर रेट घेतला तर चाळीस किलोमीटर पर डे म्हणजे तीन पटीनं जर वाढीव केली असेल सात वर्षामध्ये ते मान्य नितीनजी गडकरी साहेबांनी केलेली आहे त्याचप्रमाणे त्यावेळेसचं जर बजेट घेतलं तर साठ सत्तर हजार कोटी होतं आणि आत्ताचं बजेट दोन लाख चाळीस हजार कोटी पर्यंत गडकरी साहेबांच्या माध्यमातून गेलेलं आहे एवढंच नाही तर कुठलाही रस्ता असेल तर गडकरी साहेब सांगतात पैशामुळं मी कुठलंही काम अडू देणार नाही जिथं या देशामध्ये गरज त्या ठिकाणी रस्ता टाकण्याचं काम माननीय गडकरी साहेब करत आहेत मला साहेब मला खासदार झाल्यानंतर मंत्रीपदामध्ये आपण संधी दिली त्यानंतर तीन चार बरीच कामं मोठी केली मान्य हरदीप सिंग पुरी च्या माध्यमातून या शहराला चार हजार कोटीची पी एन जी गॅस लाईनचं आम्ही भूमिपूजन मागच्या महिन्यामध्ये केलं त्याचबरोबर मराठवाडा हा दुष्काळीत भाग समजला जातो मराठवाड्यामध्ये पाऊस कधी येईल काही माहीत नव्हतं मुंबईनंतर फक्त नागपूरला डॉपलरची फॅसिलिटी होती मान्य जितेंद्र सिंग राज्यमंत्री मेट्रोलॉजिकलच्या यांच्या माग पाठपुरावा करून मी या ठिकाणी सी डॉपलरची मंजुरी केलं आणि मैसमोळला काल त्यांची पाहणी केलेली आहे त्याचबरोबर मला सांगायला आनंद वाटतोय की देशामध्ये संभाजीनगर हे पहिलं शहर आहे त्या शहरामध्ये चाळीस हजार घर एकाच मिटिंगमध्ये आम्ही एकोणतीस मार्चला मंजूर केले आणि चाळीस हजार बेघरांना आम्ही या प्रधानमंत्री आवास योजनेमधून आम्ही घर देणार आहोत साहेब हे टुरिझमचं राजधानी म्हणलं जातं पण आतापर्यंतच्या काहीच काम केलेलं नव्हतं मान्य खैरी साहेब खासदार होते ते म्हणतात की मी अर्ज दिला होता मी हे केलं होतं आता हा पहिला त्यांनी अर्ज दिला होता पण मला एक सांगायचंय त्यांनी लग्न करायचा विचार केला त्यांनी काही मुलगी पाहिली नाही मुलगी पसंत केली नाही लग्न केलं नाही त्यांनी विचार केला पण आम्ही प्रत्यक्षात काम करून दाखवतोय आम्ही काम करून दाखवतोय म्हणून मला सांगायचंय मला सांगायचंय की साहेब देवगिरी किल्ला देवगिरी किल्ला देवगिरी किल्ल्याला आतापर्यंत कोणीही काही निधी मंजूर केलेला नव्हता ना, ना महाराष्ट्र शासनाने केला ना केंद्र शासनाने केला मला आपण मंत्री केल्यानंतर मी आपल्या इंडियन ऑइल कंपनीचे वैद्य म्हणून आहेत त्यांना भेटलो त्यांना भेटल्यानंतर एक डीपीआर डी पी आर त्यांच्याकडे सबमिट केला आणि मला सांगायला आनंद होतोय की या शहरामध्ये देवगिरी किल्ल्याला पर्यटन बनवण्यासाठी त्या ठिकाणी साऊंड अँड लाइट करण्यासाठी पस्तीस कोट रुपये मंजूर केलेत आणि त्याचं काम आम्ही पुढच्या महिन्यात करणार आहोत त्याचप्रमाणे जसं उत्तरामध्ये उत्तरमध्ये ताजमहल आहे तर या शहराची ओळख एक बेबीचा मकबरा म्हणून केली जाते तर बेबीच्या मकबऱ्यासाठी सुद्धा त्याचा डेव्हलपमेंट व्हावी म्हणून साडेसात कोटी रुपयाचं सा पत्र मला मंजूर झालंय त्याचा सुद्धा आम्ही लाइटिंग करून विकास करणार आहोत मान्य स मला कल्पना आहे मला दोन तीन पाच मिनिट दिलेले आहेत मी जास्त वेळ बोलणार नाही पण आपण इथं आलात आमचं शहर आणखी विकसित व्हावं जिल्हा विकसित व्हावा म्हणून आता साहेब आता युती नाही आहे आत्तापर्यंत जे तुम्ही मदत केली ते मान्य रेल्वे मंत्री राज दानवे साहेबांच्या मध्ये केली पण मला संभाजीनगर लोकसभेमधल्या काही लोक जा, जागेची रस्त्याची मागणी करायची त्यामध्ये मी आपल्याला भेटलो आहे आणि त्यामध्ये पर्टिक्युलरली चिखलठाणा ते वाळूज ह्याच्याबद्दल तुम्ही बैठक घेतलेली आहे आणि एकच ब्रिज चिखलठाण्यापासून वाळूज मध्ये करावा आणि ते गडकरी साहेबांनी मिटिंग घेतली आणि या मिटिंगच्या माध्यमातून आता एकच ब्रिज शहराच्या विकासासाठी होणार आहे आणि आत्ताच विमानतळावर उतरल्यानंतर साहेबांनी मला विचारलं की त्याच्यावर तुम्ही मेट्रोचा हे करा तर तो सुद्धा आम्ही प्रोजेक्ट दिलेला आहे डीपीआर तयार होतोय म्हणून संभाजीनगर मध्ये चिकलठाना तो वाळूस एक ब्रिज होण्याची मी विनंती करतोय त्याचबरोबर त्याच्यावर एक आर बनवून आम्ही मेट्रो पण करतोय त्याचा प्रोजेक्ट याचबरोबर शेंद्रा बिडकीन हे औद्योगिक क्षेत्र आहे या औद्योगिक क्षेत्र मध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव क्षेत्र असेल तिथे दहा हजार एकर जमीन इन्फ्रास्ट्रक्चर ते तयार आहे तर मला विनंती करायची आहे आपण परिवहन मंत्री आहात एखादा मोटार इलेक्ट्रिकल मोटारचा प्रोजेक्ट या शहरासाठी आपण मंजूर करावा त्याच्यामुळे इथे उद्योजकता वाढेल आणि उद्योजकता मधून इथे रोजगार उत्पन्न होईल याचबरोबर साहेब आपण धुळे धुळे ते कन्नड पर्यंत रस्ता झालेला आहे तिथं आट्राम घाटाबद्दल सुद्धा आपण मिटिंग घेतलेली आहे त्या मिटिंगला मी होतो त्या मिटिंगमध्ये जसं आपण ठरवलंय की त्या मिटिंगमध्ये जिथं एक्सपान्शन तिथं एक्सपान्शन आणि जिथं जरूरत तिथं बोगदा असं पण आपण सांगितलेलं आहे तसे आदेश दिलेले आहेत हे सुद्धा लवकरात लवकर करावं आणि संभाजीनगर वैजापूर नगर नाका ते दौलताबाद या विविध रस्ता जे संभाजीनगर किंवा औरंगाबाद लोकसभेमध्ये येतात त्यांना सुद्धा आपण मंजुरी द्यावी आणि याहीपेक्षा संभाजीनगरला जर देशाच्या आणि जागतिक पातळीवर असेल तर सर मी एक मागणी केलेली आहे इथं इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर व्हावं डी एम आय सीमध्ये मध्ये जवळजवळ पन्नास एकर जागा रिझर्व आहे आणि या पन्नास अक्कर जागेवरती जर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर करण्यासाठी मदत केली तर संभाजीनगर एक औद्योगिक शहर जसं म्हणून प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे संभाजीनगर एक जागतिक लेवलला एक एक्झिबिशन एक सेंटर म्हणून प्रसिद्ध आहे मला पूर्णपणे खात्री आहे मला पूर्णपणे खात्री आहे आपण एक सर्व दृष्टीनं विकासाचं आपण मदत करत असता आणि संभाजीनगर शहरावरती आपलं सुरुवातीपासून प्रेम आहे म्हणून या संभाजनगरकडे विशेष लक्ष देऊन आम्हाला आणि आमच्या सर्व जनतेला विकसितशील करण्यासाठी मदत कराल एवढाच प्रसंगी बोलतो आणि मी माझ्या दोन शब्द संपवतो धन्यवाद